तेव्हा वनदेवता म्हणतात की अरे आश्चर्य आहे, वेदानंतरचा हा छंद नवीन निर्माण झालेला आहे. वनदेवता म्हणतात की तेव्हा ब्रह्मदेव तिथे प्रकट झाले आणि त्यांनी वाल्मिकी ऋषींना सांगितलं की तुम्ही रामायणाची रचना करा. असा आदेश दिल्यामुळे वाल्मिकी ऋषी देखील रामायणाची रचना करण्यात मग्न झाले आणि त्यामुळे तिथे शिकणे आता शक्य होत नाही. वनदेवतांना तेव्हा ते म्हणते की हे योग्यच आहे. अत्रे म्हणतात की आता माझी विश्रांती संपली आहे, आता माझी विश्रांती झालेली आहे, तेव्हा मला कृपा करून अगस्त ऋषींच्या आश्रमाचा मार्ग दाखवा. इथे तुमचा कथाभाग संपतो. अशी ही सुंदर उत्तररामचरिताची कथा ही रामायणाची वाल्मिकींना कसं स्फुरण पाहुलं हे तुम्हाला आता समजलंच असेल. धन्यवाद.